मंचकावरती बसलेल्या सगळ्यांना डावलून मी ते बोलतोय, कारण का मला नंतर कोल्हापूरला निघायचं आहे आणि कोल्हापूरची सभा ही दुपारी 4 वाजता सुरुवात होते. मी सकाळी जे मांडलं त्यालाच फक्त असताना उजागर करणार आहे. गेली 60-70 वर्ष स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये समाजवादी होते, कम्युनिस्ट होते, मानवतावादी होते, आंबेडकरवादी होते, गांधीवादी होते, या सगळ्यांमध्ये असताना विचाराचा एक एकोपा होता आणि तो विचाराचा एकोपा होता की घटनेकडून आपण जी काही मान्यता मिळालेली आहे, जी काही व्यवस्था आहे त्याच्यावरतीच आपण असताना चालणार. त्याच्यामुळे एक शाश्वत व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती शाश्वत व्यवस्था आपण चालवत आहोत. या शाश्वत व्यवस्थेचंच आज असणारं अशाश्वत करायला निघालेले जे होते त्यांचा असणारा उल्लेख आज असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असणारा केला. 47 साली, 48 साली, 49 साली, 50 साली आम्हाला जेवढा त्रास झाला तेवढा असणारा त्रास इतरांना झाला नाही असं असणारा नरेंद्र मोदींनी RSSच्या संदर्भातलं सांगितलं. मी असं म्हणेन की डॉक्टर दाभोळकरांच्या निमित्ताने, पानसरेंच्या निमित्ताने, कलबुर्गीच्या निमित्ताने या हत्येचं असणारं जे मारण्याचं जे आहे ते जनक या 47, 48, 49, 50 याच्यामध्ये बीज आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून त्या कालावधीमध्ये एका बाजूला घटना, घटनेचे तत्व, घटनेचे प्रिन्सिपल्स, आपली व्यवस्था कशी असावी ही चर्चा चालली होती आणि दुसऱ्या बाजूला RSS सारखी असणारी संघटना एका बाजूला, हिंदू महासभा ही दुसरी संघटना आणि त्याच्यामधलं असणारं एक ट्रान्सफॉर्मेशन होत जात आहे की हिंदू महासभा पाठीमागे पडते आणि RSS पुढे येते अशी असताना तो कालखंड आहे एक, आणि दुसऱ्या बाजूला साधूंचं असताना सगळं हे उभं करत आम्हाला कुठली व्यवस्था पाहिजे याची मांडणी त्यावेळेस RSS करत होती आणि विरोध करत होती. मी एवढंच असं म्हणेन की त्यावेळेस विरोध करत असताना सुद्धा एखादं प्रिन्सिपल ठरलं, त्या प्रिन्सिपलच्या विरोधामध्ये RSSची भूमिका घेतली तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी सेडिशनचे चार्जेस लावण्यात आले नाही. आणि त्या चर्चेच्या दरम्यान आपण असताना बघितलं तर ते म्हटले दिस इज अन आयडियोलॉजिकल बॅटल, आमची एक विचारसरणी आहे, त्यांची एक विचारसरणी आहे आणि आम्हाला असताना ज्या ज्या लोकांनी असताना निवडून दिलेल्या त्या निवडून दिलेल्या लोकांची असणारी विचारसरणी आम्ही असणाऱ्या घटनेमध्ये त्या ठिकाणी नमूद करणार आहोत आणि ती त्यांनी असताना त्या घटनेमध्ये नमूद केली. मला आत्ता असं वाटतंय की नव्या पिढीला आणि इथला असणारा गोंधळलेला जो समूह आहे या गोंधळलेल्या समूहाला नेमकं आपलं काय वाढलेलं आहे याचा अजून त्यांना जाणीव नाही. आपण कधीही कोणाला सांगायला असं गेलो की मी असं ज्यावेळेस सांगायला जातो की बाबा RSSचं असणारं हे जे कॅरेक्टर आहे आज आपण जे बघतोय हे कॅरेक्टर हिटलरचं असणारं कॅरेक्टर आहे की हिटलरच्या असणाऱ्या एका सभेमध्ये त्यांनी सगळ्या जर्मन लोकांचं नाव घेतलं होतं पण कार्ल मार्क्सचं नाव घेतलं नव्हतं आणि म्हणून एखादी उठून असताना त्या ठिकाणी असताना केलं की यू हॅव मिस्ड कार्ल मार्क्स, तेव्हा त्याचाच दोरांदर तिकडे कार्ल मार्क्स हाव कॅन आय मिस हिम असं म्हणून त्यांनी असताना तो मारून घेतला आणि निघून गेला त्याच्यावर. म्हटलं तीच वृत्ती ह्यांनी असताना घेतलेली आहे की लोकशाही घ्यायची, म्हणजे लोकशाहीशिवाय आपल्याला आता सत्तेवरती येता येणार नाही आणि लोकशाहीवरती आल्यानंतर ही सगळी व्यवस्था मोडा आणि मोडून आपल्याला पाहिजे ती व्यवस्था असणार आणा असा असणारा जो खेळ चाललेला आहे त्याचं ॲम्बिट जर आपल्याला लोकांना आणून द्यायचं असेल तर माझ्या अंदाजानं 47 साली, 48 साली, 49 साली, 50 साली RSSची जी काही मांडणी होती त्याची असणारी एका छोट्या पुस्तिकेच्या निमित्ताने जर बाहेर आली
भूमिका बाहेर आली त्यावेळेची. तर मग आता असणारा आरएसएस बीजेपीचं कॅरेक्टर हे आपल्याला सर बाहेर पडतं. मग एफटीआयचं आंदोलन असेल किंवा इथला सर ज्याला आपण म्हणतो की इथला सर रोहित वेमुलाचं आंदोलन असेल, उन्हाचं आंदोलन असेल, किंवा कोर्टामध्ये जाऊन सुद्धा कोर्टाने फटकारून सुद्धा की बाबा तुम्हाला सर आरोपी पकडता का येत नाही, दाभोळकरांच्या संदर्भात असेल, पानसरेंच्या संदर्भात असेल, कलबुर्गीच्या संदर्भात असेल, पण जिथे माझा कार्यकर्ता आहे तिथे मी हात लावणार नाही अशी जी भूमिका आहे त्या भूमिकेचं असताना माझ्या अंदाजानं पुन्हा लोकांसमोर उजागर करणं आणणं हे मी असणार क्रमप्राप्त त्या ठिकाणी मानतो. आणि ते आल्याशिवाय आपण जे मानतोय त्याला लोक असताना विश्वास ठेवणार नाही. का गेली 70 वर्ष आपल्यावरती जगण्याची कसली बंधनं नव्हती, आपल्यावरती कसली असणारी बोलण्याची बंधनं नव्हती, वागण्याची बंधनं नव्हती, फक्त एवढंच होतं की दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढंच फक्त आपल्याला दक्षता घ्यायची होती. आणि आत्ता ज्यावेळेस आपण असताना म्हणतोय नाही की आत्ता असताना ही बंधनं यायची पावलं दिसायला लागलेली आहेत, त्यावेळेस लोक आपल्याकडे साशंकने बघतात की बाबा यांचं पॉलिटिकल भांडण आहे, आयडियोलॉजिकल भांडण आहे म्हणून असणारे हे आरोप करतात आहेत की काय, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण जे म्हणतोय त्याला असणारा इतिहास आहे आणि इतिहासाबरोबरच यांची असणारी ही भूमिका होती आणि ही भूमिका त्यांनी अजून सोडलेली नाही हे जोपर्यंत आपण लोकांसमोर आणत नाही माया दृष्टीनं तोपर्यंत हा असणारा एक ज्याला म्हणतो की क्लॅरिटी विचारांची व्यवस्थेची आपल्याला काय पाहिजे याची क्लॅरिटी लोकांसमोर येणार नाही की इथली 70 वर्ष जे काही संघटनांची मी नावं घेतली आयडियोलॉजीची नावं घेतली त्यांचा असताना हे होतं आत्ता जे आहे ते आरएसएस असणार असं माग करायला मागतंय हे आपण केल्याशिवाय येणार नाही एक भाग. दुसरा भाग माझा म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की आपण आंदोलनं करत राहिलो या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि यापुढेही आपण करत राहणार त्याच्याबद्दल दुमत नाही. व्यवस्था फेवरेबल होती किंवा व्यवस्था इथल्या असलेल्या लोकशाहीला विचार स्वातंत्र्याला आणि इथे कुठेही ज्याला आपल्याला म्हणता येईल की धर्मांध शक्ती यांना प्रोत्साहन मिळणार नाहीत अशी जोपर्यंत व्यवस्था होती तोपर्यंत आपल्या आंदोलनाला एक यश येत होतं आणि त्याला असणारं टोक घातलं जात होतं. आताच्या ह्याच्यामध्ये तुमचं लहान आंदोलन असो किंवा मोठं आंदोलन असो त्याला इग्नोर करण्याची भूमिका इथल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि इग्नोर करण्याची भूमिका घेतली असल्यामुळे आपल्याला असणारं ते फ्रस्ट्रेशनच्या भूमिकेमध्ये आणताय की तुम्ही आंदोलन करा आम्ही तुमच्याकडे बघणार आहे. आपण अजून जोराने आंदोलन करतो ते अजून जोराने आपल्याकडे बघत नाही आणि मग आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आपल्यामध्ये की आंदोलनातूनच काही साध्य होणार नाही तर मग आंदोलन करा कशासाठी, एक मानसिक दृष्टिकोनातून आघात करण्याची या शासनाची शक्यता फार मोठी आहे ती त्यांनी सुरुवात केली. जे प्रत्येक आंदोलन आपण बघितलं असेल तर त्यांनी इग्नोर केलं, त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांना जे पाहिजे ते असणारं त्या ठिकाणी अंमल करायला सुरुवात झाली. म्हणजे ज्याने कोणी आता असणारं नवीन शैक्षणिक धोरण जर आपण असणारं पाहिलं असेल त्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आम्हाला असणारं इथे गुरुकुल आणि जुनी वैदिक पद्धत आणायची आहे म्हणून उघड उघड त्यांनी असणारं मांडलं, लपवलेलं नाही आहे. त्यांना जे काही करायचं आहे त्यांनी असणारं उघड मानतात आहेत, ते काही म्हणत नाहीत की आम्ही आता लपवतोत, उघडपणे ते असणारं मानतात आहेत. तर माझं पहिल्यांदा म्हणणं असं की जेवढे शिक्षण संस्था आपल्या आहेत त्या सगळ्या शिक्षण संस्थांवरती ते जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट जे आहे त्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटवरती त्यांची ती सगळी पॉलिसी आहे, त्याला वाचून आमचा विरोध आहे म्हणून असणारा हजारो संस्था ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी आपली असणारा विरोध त्या ठिकाणी दर्शवला पाहिजे की आम्हाला असणारा ह्या नव्या पॉलिसीचा विरोध चाललेला आहे. आणि दर 10 वर्षानंतर शिक्षण क्षेत्रामधलं नवीन धोरण जे येतं आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातला आणि झोपडपट्टीमधल्या विद्यार्थ्यांचं आपण आयुष्य उद्ध्वस्त करतो आहे अशी असणारी परिस्थिती आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे त्याच्यामध्ये की हा शेवटी एक पॉलिटिकल बॅटल, आम्ही कितीही त्याच्यापासून पळायचा प्रयत्न केला आणि
बळालोही, तर त्याचा परिणाम आपण असा एक लक्षात घेतला पाहिजे की ह्या सगळ्या उजव्या शक्ती ज्या आहेत, राईटिस्ट शक्ती ज्या आहेत, आरएसएसच्या शक्ती ज्या आहेत, या सत्तेवरती बसतात आणि त्या सत्तेवरती बसल्या की त्यांना पाहिजे ते करणार. म्हणजे आत्ताच आपण असं बघितलं की ते आता उघड उघड सांगायला लागलेत की आम्ही आमचा अजेंडा इलेक्शनमध्ये मांडला होता आणि म्हणून आम्ही निवडून आलो, पण शेवटी आले ह्याच्यामध्ये की मिसरूल जो झाला, करप्शनचे फिगर्स जे आले त्याच्यातून लोकांची चीड निर्माण झाली आणि त्यातून निर्माण आली. पण आता उघड उघड सांगायला नाही, आम्ही आमचा अजेंडा मांडला होता आणि त्याच्यावरती आम्ही निवडून आलेलो. तेव्हा हे 2019 दिस इज अ पॉलिटिकल बॅटल, हे उघड आहे. 47 ते 50 इथल्या ज्या काँग्रेसवाद्यांनी केलं, समाजवाद्यांनी केलं, मानवतावाद्यांनी केलं, इथलं असणाऱ्या कम्युनिस्टांनी केलं, इथलं असणाऱ्या जे आंबेडकरवाद्यांनी केलं, तोच लढा आपल्याला असणारा 2019 द्यावा लागेल हे आपण असणारं लक्षात. त्यावेळेस त्यांनी असणारं टेक ओव्हर करण्याची असणारी जी भीती होती, ज्यांनी कोणी असणारं पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा असणारा त्या काळचा पत्रव्यवहार जर आपण असणारा वाचला, तर त्या वर्तमान त्या पत्रकारात त्यांच्या पत्रातून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कूप होणार का याची भीती सुद्धा त्यांनी मांडलेली आहे. पब्लिकली जरी त्यांच्याकडे ताकद नव्हती, तरी ॲडमिनिस्ट्रेटिव्हली आपल्याला कूप करता येतो का हाही त्यांनी त्यावेळेस 50 दरम्यानचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घेत त्यांच्यावरती असणारा महात्मा गांधीच्या हत्येनंतरची असणारी बंदी त्याच्यामध्ये आली होती आणि ती नंतरनं स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये पॉलिटिकल प्रिझनर कोणी असू नये म्हणून असणारा जो करारनामा त्यावेळेस झाला, महानंदन त्या करारनाम्याची कॉपी जी आहे सरदार पटेलांनी जी आर म्हणून काढलेली आहे, ती कॉपी माझ्या अंदाजानं आपण लोकांसमोर वाटप केली पाहिजे आपल्या लढ्यातला भाग. आणि म्हणून ते जसं जसं हिंसक होत जातील आणि आपण असणारा त्याच्यामधला असणारा हिंसेच्या बाहेर राहून आम्ही असणारे आंदोलन चालवतोय त्याचा असणारा परिणाम त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून मला वाटतं या तिघांनाही, म्हणजे डॉक्टर दाभोळकर त्याच्याचबरोबर इथला सर कॉम्रेड पानसरे कलबुर्गी, मला जर तुम्ही विचारलं कोर्टाने कितीही आपट केली काही केली तर हे कोणाला तरी पकडतील पण खरे आरोपी पकडणार नाही. खरे आरोपींना कधीच पकडणार नाहीत. देखा मी आत्ता जे काही पाहतोय सगळ्या ह्याच्यामध्ये, तिथे ॲडमिनिस्ट्रेशन सगळं भयभीत होऊन गेलेलं आहे आणि भयभीत करण्यासाठी जी काही यंत्रणा लागते ती यंत्रणा त्यांनी कामाला लावली. आणि मग हा आपल्याला एक पॉलिटिकल बॅटल म्हणूनच त्याच्यामधला बघावा लागेल. मतांच्या पेटीमधला असताना हा बॅटल त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या बॅटलमधनं आपण असणारा बाहेर राहू असं असताना जर मी आता सगळ्यांनाच असं म्हणतो की आपल्याला याच्यातून बाहेर राहून चालणारच नाही आहे. काय का ते ज्या पद्धतीने हिटलरनी लोकशाहीचा वापर केला, तिथल्या असणाऱ्या मल्टी फिगर्सचा असताना वापर केला, तशाच रीतीने ते इथल्याही मल्टी फिगर्सचा वापर करत आत्मसात करत, त्यांना शब्द वापरला तर ते आम्ही लोकांवरती राज्य करू असं असताना त्यांचं जे चाललेलं आहे त्याला जर आपल्याला कुठेतरी मीट करायचं असेल तर एक पॉलिटिकली सुद्धा आपल्याला असणारा विचार करणं हा त्याच्यातला भाग आहे. त्या तिन्ही महापुरुषांना असताना आदरांजली वाहून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम.